अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरामध्ये सध्या नगर परिषदेची विविध विकास कामे सुरू असल्याने ही विकास कामे करण्यासाठी परराज्यातील मजूर मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत। ही मजूर कुटुंबे पळसखेडा बुद्रुक शिवारातील गुरु गणेश नगर मध्ये तात्पुरते वास्तव्यास असून शालाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणानुसार त्यांची 75 मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून या वस्तीमध्येच जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून स्थलांतरित शाळेचा वर्ग 3 जानेवारी रोजी घाईने सुरू करण्यात आला आहे। मात्र प्रभारी गट शिक्षणाधिकारी RP दुसाने यांच्या उदासीन कारभारामुळे या चिमुकल्यांना शालेय पोषण आहारापासून आज वंचित राहावे लागले आहे। तर दुसरीकडे ओझर मराठी शाळेला उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेले संदीप वाघ हे शिक्षक या शाळाबाह्य मुलांना माणुसकीच्या दृष्टिकोनातून शिक्षण देण्यासाठी धडपड करीत आहेत। भाषेची अडचण असल्याने संदीप वाघ हे आपला स्वतःचा लॅपटॉप आणि स्वखर्चाने इंटरनेट वापरून या मुलांना शिक्षणाची गोडी लावत आहेत। शासनाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या नियमानुसार या स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात जामनेरचा शिक्षण विभाग मात्र उदासीनता दाखवत आहे। जर या मुलांना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या तर प्रभारी गट शिक्षणाधिकारी RP दुसाने यांनी या शाळेचे फक्त उद्घाटन करून चमकोगिरी का केली हा प्रश्न उपस्थित होत आहे। नमस्कार, आपण पळसखेडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळा या ठिकाणी आलेलो आहोत। शासनाच्या शिक्षण विभागाने शाळाबाह्य म्हणजेच ज्यांचे पालक आपला स्वतःचा उदरनिर्वाहासाठी सतत स्थलांतरित राहतात, त्यांना एका ज्या ठिकाणी आपला रोजगार उपलब्ध होईल अशा ठिकाणी ते वस्ती करून राहतात, अशा पालकांच्या मुलांसाठी या ठिकाणी 3 दिवसापूर्वी एक शाळा ही निर्माण करण्यात आली होती। आणि ह्या शाळेमध्ये गेल्या 2 दिवसांपर्यंत शिक्षक उपलब्ध होते, त्याचबरोबर गेले 2 दिवस या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांना पोषण आहारही दिला गेला। परंतु आज म्हणजे 3र्याच दिवशी या शाळेमध्ये कुठल्याही प्रकारचा पोषण आहार यांना मिळालेला नाही आहे। आणि त्याचबरोबर ह्या शाळेमध्ये शिक्षकही वेळेवर उपलब्ध नव्हते त्यांना। तर आपण पाहू शकतो आपल्यासोबत या ठिकाणी या शाळेतील विद्यार्थी उपस्थित आहे, आपण त्यांच्याकडूनच त्यांच्याबद्दल ज्या समस्या आहेत त्या जाणून घेणार आहोत। बेटा, आपको दो दिन आपके लिए टीचर यहाँ पे आए थे? नहीं आए थे। टीचर नहीं थे? नहीं थे। कोई आपको सिखाने वाले? कौन सिखाते थे आपको? सिखाते कौन थे आपको यहाँ पे? वो टीचर। हाँ। फिर आपको कल खाने को क्या मिला था? खिचड़ी। और परसों के दिन? परसों के अंदर नहीं आए थे। परसों कोई नहीं आए थे? हाँ। और फिर आज कौन आए थे? आज कोई नहीं। आज आपको खाने को कुछ भी नहीं मिला? कुछ भी नहीं मिला। आपल्यासोबत या ठिकाणी या शाळेसाठी नियुक्त केलेले शिक्षक देखील उपस्थित आहे, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। नमस्कार, शासनाने बालरक्षक म्हणून जी योजना आता सुरू केलेली आहे त्या योजनेअंतर्गत जी शाळाबाह्य आणि स्थलांतरित विद्यार्थी या राज्यामध्ये आहेत त्या अशा विद्यार्थ्यांचा सर्वेक्षण करून या विद्यार्थ्यांना शालेय प्रवाहामध्ये आणण्याचं काम शासनाच्या तर्फे चालू आहे। आपल्या या जामनेरमध्ये पळसखेडा शिवारामध्ये जवळपास गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश या 3 राज्यातून जवळपास 200 कुटुंब या ठिकाणी स्थलांतरित झालेले होते। पंचायत समिती चे अधिकारी आणि आम्ही बालरक्षक टीम जामनेर या सर्वांनी या ठिकाणी सर्वेक्षण करून जवळपास 75 विद्यार्थी या ठिकाणी शाळाबाह्य म्हणून निवडलेले आहेत आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी शाळा सुरू करण्यात आलेली आहे। या ठिकाणी 2 शिक्षकांची नियुक्ती केली होती असं का नाही? म्हणजे मुळात माझी जी ओरिजिनल शाळा आहे ती ओझर बुद्रुक आहे आणि मला अजून पंचायत समितीतर्फे तरी अजून नियुक्ती लेटरसुद्धा नाही आहे। फक्त एक सर्वेक्षण मी केलं आहे आणि बालरक्षकाचं लिंकसुद्धा माझ्यातर्फे भरली गेलेली होती म्हणून या मुलांची जबाबदारी माझ्यावरती देण्यात आलेली आहे। जो स्कूल ओपन हुआ है उससे बच्चे को भी पढ़ाई मिल रही है और ये अच्छा काम किया है महाराष्ट्र गवर्नमेंट ने और इनको जो भी सपोर्ट चाहिए हमारी तरफ से
वो हर एक सपोर्ट करने के लिए हम रेडी है। शासनाने बालकांसाठी सक्तीचे व मोफत शिक्षण उपलब्ध करून दिलेले आहे, परंतु शाळाबाह्य मुलांसाठी ही सुरुवात झाली होती। ह्या शाळेला दोनच दिवस व्यवस्थितरित्या चालवून तिसऱ्याच दिवशी यांना पोषण आहारापासून ही शाळा वंचित आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जे बालक उपस्थित आहे ते मोठ्या आशेने आणि अपेक्षेने या ठिकाणी या शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी आज सकाळपासून उपलब्ध असून त्या ठिकाणी अजूनही शिक्षकाची देखील नियुक्ती झालेली नाही आहे। त्याचबरोबर ह्या बालकांना पोषण आहारही नाही आहे। त्याचबरोबर ह्या शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती देखील करण्यात आलेली नाही आहे। हे विद्यार्थी शिक्षणापासून या ठिकाणी वंचित आहेत। शासनाच्या या निष्काळजीपणामुळे या बालकांचे भवितव्य काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे। कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी परिषद निवडणुकीमध्ये जामनेर येथील कला वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी सुषमा पवार हिने बिनविरोध विजय संपादन केला आहे। जामनेर महाविद्यालयावर तब्बल 5 वर्षांनंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा झेंडा फडकला आहे। विजयी विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात अभिनंदन करण्यात आले आहे। याबरोबरच जळगाव येथील MJ कॉलेजचा शुभम भोंगळे हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा विद्यार्थी सुद्धा GS म्हणून निवडून आला आहे। या सर्व विजयी उमेदवारांचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी अभिनंदन केले आहे। नमस्कार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद याची आज सचिवाची निवडणूक ही आज पार पडली आणि यामध्ये शुभम भोंगळे हे अपक्ष पॅनलमधून निवडून आलेले आहेत, तर आपण त्यांच्याकडूनच या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊया। नमस्कार, मी शुभम रामेश्वर भोंगळे, मुळजी जेठा महाविद्यालय जळगावचा विद्यार्थी आणि आज सचिव पदासाठी विद्यार्थी परिषदेच्या सगळ्या म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर किंवा आपल्या 3 जिल्ह्यांमध्ये निवडणुका झाल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या, तर मुळजी जेठा महाविद्यालयामध्ये मी अपक्ष पॅनलकडून किंवा कोणत्याही पक्षाचा आधार न घेता उभा होतो। तर 9 मतांनी म्हणजे 4 जण उभे होते, त्यापैकी 4, 7, 9 आणि 10 असे मतं पडले, त्यामध्ये 10 मतं पडून मी विजयी झालो। जलसंपदा मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्या उपस्थितीत मी ABUP मध्ये प्रवेश करतो आहे, खूप आनंद आहे आणि नक्कीच विद्यार्थ्यांच्या समस्या, त्यांना पडलेले प्रश्न आणि त्यांना असलेल्या प्रत्येक गरजा आणि त्यांना भासलेल्या उणीवा पूर्ण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि नक्कीच एक चांगला UR किंवा आपल्या युनिव्हर्सिटीला महाविद्यालयाचं नावलौकिक करण्याचा, मुळजी जेठा महाविद्यालय तसं सर्वदूर नावलौकिक आहे, आणखीन त्याचा नावलौकिक करण्याचा माझी इच्छा आहे। माननीय जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या आशीर्वादासाठी आम्ही आज जामनेरला आलो आहे आणि आनंद आहे त्यांना त्यांच्या भेटीचा, उत्सुकता आहे आणि त्यांनीसुद्धा परिषदेला खूप मदत केलेली आहे। MJ कॉलेजला तशी परिस्थिती अशी होती की 23 वर्षापासून युवासेनेची सत्ता होती, तर आम्ही त्यांच्या युवासेनेतला घासातला घास ओढून आणलेला आहे। ABUP ने तो शुभम भोंगळे अपक्ष उमेदवारीला होता, आम्ही तिथं खूप मेहनत घेतलेली परिषदेने, त्याला अभाविपत यश आल्याने आज माननीय नामदार गिरीश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली त्याला आशीर्वाद देण्यासाठी या जामनेरला आलेलो आहे। तर आपण पाहिलंच शुभम भोंगळे हे निवडून आल्यानंतर ते आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्याचबरोबर त्यांच्यासोबत जे विद्यार्थी ह्या याच्यामध्ये त्यांच्याबरोबर सहभागी आहेत त्यांच्यासाठी येणाऱ्या त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या सर्व अडचणी व समस्या जाणून घेऊन त्यावर नक्कीच त्यांचे मार्गदर्शन करतील आणि त्यांच्या समस्या सोडवतील असे त्यांनी यावेळी सांगितलेले आहे। माळीसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। रामचंद्र की जय, भारत माता की जय, स्टूडेंट पावर नेशन पावर वंदे मातरम। बस
जामनेर नगर परिषदेच्या वतीने शहरातील पुरा परिसरातील परदेशपुरा येथे बांधण्यात येत असलेल्या घरकुलांच्या कामांमध्ये माती मिश्रित रेतीचा सर्रास वापर केला जात आहे. निकृष्ट दर्जाचे काम या ठिकाणी होत असल्याने येथील लाभार्थी संतप्त झाले आहेत. या बरोबरच येथील ग्रामपंचायत काळात बांधण्यात आलेले शौचालयाचे आताच्या नगर परिषदेने दुरुस्ती करून सुद्धा ही शौचालये पुन्हा अस्वच्छ झालेली आहेत. या परिसरामध्ये घाण जमा करण्यासाठी नगर परिषदेची घंटागाडी येत नसल्याने येथील नागरिकांना कचरा टाकण्यासाठी सुद्धा समस्या निर्माण झाली आहे. परदेशपुरा परिसरामध्ये प्राथमिक सोयी सुविधा देण्यास नगर परिषद असमर्थ ठरली असल्याने येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे. नमस्कार, आपण जामनेरमधील जामनेरपुरा या भागामध्ये आलेलो आहोत. गेले कित्येक दिवसांपासून जामनेरमध्ये जी विकास कामं चालू होती, तसेच विकास कामांचं काही भाग म्हणून जो जामनेरपुरा या भागामध्ये देखील जे घरकुल योजना राबवण्यात येत आहे, तर या घरकुल योजनेबाबत देखील काही या ठिकाणी जे नागरिक आहेत त्यांची नाराजीही व्यक्त करत आहेत, तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया याबद्दलच्या अधिक प्रतिक्रिया. मिश्रित काम चाललेलं आहे इथे, या गिरणाची रेती म्हणून बांधकाम चालू आहे. इथं डायरेक्ट मातीची रेती आहे. इथे माणसं राहणार आहेत, इथे काही जनावरं कोंडणार कोंड्यासाठी हे घरकुल बांधलेलं नाही आहे. याच्याकरता यांनी या ठेकेदाराला कडक कारवाई करावी. या ठिकाणी या घरकुलांचे बांधकाम खालील टप्प्यातले परिपूर्ण झालेले असून देखील आताच या घरकुलांची पडझडही सुरू आहे, तर भविष्यात जर या घरकुलात काही जीवित हानी झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. येथील प्रदेशपुरा या भागामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी ज्या शौचालयाच्या सोयी केलेल्या आहेत, तर या सोयी अक्षरशः निकृष्ट दर्जाच्या आहेत. अजूनही या खूपच जुन्या झालेल्या असून या ठिकाणी काही आपल्यासोबत महिला उपस्थित आहेत, तर त्या या शौचालयाबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की याच्यामधल्या त्रुटी काय आहेत. इथे ना 4 संडाशी आहे आणि इथं 12 संडाशी मंजूर केलेल्या असून त्या नगरखान्यामध्ये बांधलं केलेल्या आहे, पण इथं काही सोयी नाही आहे. सगळ्या संडाशी पडलेल्या आहे. शहरामध्ये सगळ्याकडे सोयी आहे, पण इथंच उपलब्ध नाही. परदेशपुऱ्यामध्ये आम्ही सीओ मॅडमलाही सांगितलं, त्यांनी कानावर घेतलेलं नाही. सगळे इथं नगरसेवक सगळे या सदस्य निवडून येतात, त्यांनाही सांगितलं. त्यांनी बेजबाबदारीने फक्त मतं घेतले, पण काही सोय केलेल्या नाही आहे. नाही, बरोबर आहे ना. सर्व दूर संडाशी जी सोय आमच्या इकडेच आहे. सर्वांना नंबर लावणं पडतं इकडे. चारच हा पुरच इकडे घंटागाडीच येणी नामोनी शांनी आहे काय नाही आहे. बरोबर आहे ना. खरंच इकडे पण लेडीजले नंबर लावणं पडता. इकडे सर्व सुनवाऱ्या लेखबाई सर्व आहे आणि वापरता रोड सर्व आहे. बाहेर महिला बसू शकता आणि काही नाही आडी आमच्या आडी. सर्व दूर संडाशी सोय झाली ना. बरोबर आहे ना. खरंच आमच्या पुऱ्यावरच काहून येणी करताय. मग मतदान मागायला सर्वे येतात. कोणीच ज्यांना सांगा, सीए मॅडमला सांगा. सीए मॅडम कोणच करणार गोष्ट धरली नाही. प्रत्येकाच्या आमच्या इकडे पुऱ्या भागामध्ये कोणीच कोणत्या गोष्टीचं टेन्शन घेऊन राहिलं. इकडे सर्वे दूर संडाशीची सोय झाली. प्रत्येक भागामध्ये संडाशीची सोय झाली आहे. फक्त आमचा पुरा भाग सुटलाय संडाशी मध्ये. बस परदेश पुरा भाग सुटलाय फक्त. हा मला संडाशीची सोय पाहिजे नाही तर मग आम्ही हा मटपटीन त्याच आम्ही कारवाई करू शकतो. मग हा आम्हाला संडाशीची सोय पाहिजे, कारण आमच्या पुरा भागामध्ये जवानपोरी आहे, सुनवार आहे, सर्व काही वापरता रोड आहे. इकडे स्मशानभूमी कोणी मेले की रोक वापरता, सर्व वापरता. बाहेर बसावं लागतं जवानपोरी लेन त्यानले सर्वांले. इथे काही सोय नाही आमच्याकडे शौचालय बांधायची. तुम्ही लवकर स्वच्छ अभियान करू आले. प्रत्येक ठिकाणी तिकडे सर्वे करू आले. सगळं आमच्या पुरा भागामध्ये काउन करून राहिले. सर्वे मग सर्वे आपण जाता. सर्वातून सोय झाली, सर्वातून सभा भरल्या, सर्व काही झालं. मग इकडे पुऱ्यावर लोक राहत नाही का? पुऱ्यावर सर्व ना. बरोबर आहे. घंटा गाड्या नाही काही नाही काहीच नाही. मग आम्ही कस का स्वच्छता ठेवणार आहे? आम्ही बी तर जिकडे कचरा फेकला तिकडेच फेकतो. आम्ही बी कचरा मग काय करणार आहे? काय घरामध्ये साचून ठेवते ते कचरा. आम्ही जामनेर शहरामध्ये सगळा ग्रामीण विभाग झालेला हा शेवटचा भाग आहे, टप्पा. नाही आता आम्हाला पहिले ना इलेक्शन व्हायच्या पहिले आम्हाला संडाची सोय झाली पाहिजे. आम्ही मत देणार. पुरा भागात इलेक्शन होईल नाही तर पुरा भागात इलेक्शन होऊ शकत नाही.
मांगे लोक आले मांगे त्या बाया आणल्या दांडे आले चार संडाशी दि बाया कुठे बसती नंबर लावा बाया इकडे थकून गेल्या बाहेर सुनवाऱ्या बसता खुशाल माणसं वापरता लोक वापरता असं चालत नाही आम्ही सांगून थकून गेले त्या लोकांले की बा असं नको करा आमच्याकडे येऊ द्या तिकडे चौकाकडे ते मधामधी संडाशी झाल्या ते झाल्या अलीम शेठच्या घराकडे सगळ्याच हे झालं पण परदेशपुऱ्यावर आमच्याकडे इकडे येतात नाही येता पाहून घेतात लगेच चालले जातात मग सांगा बुवा बरोबर चांगले काम आहे का हे नाही तर काय बाई ए भाई भाऊ काही सोय नाही ना परदेशपुऱ्यामध्ये पटकन आमच्याकडे संडाशी सोय करसान तर आम्ही मतदान करू नाही तर करणारच नाही परदेशपुऱ्यावर जे बी येतात ते बी नाही पाहून जाता नसते मोठ मोठ पाहून जाता का परदेशपुऱ्याची गंमत झाडझूड करायला येतात घंटा गाडीनी कचरा पेट्यानी काही नाही काही नाही इकडे काहीच नाही सोय आमच्याकडे ग्रामीण भागासारखा आहे सगळं सगळं जंगलच आहे का इकडे परदेशपुरा ठिकाणी केलाय ना त्यांना सुविधा प्रत्येक ठिकाणी केलाय तर आपण पाहिलं प्रदेशपुरा या भागातील महिलांनी आपल्या समस्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत या ठिकाणी जे शौचालय बांधण्यात आलेले आहेत ते जवळपास 40 ते 50 वर्षापूर्वीचे आणि त्यावेळेस देखील 12 शौचालयांची होणार होते असं सांगितले असून फक्त 4 शौचालय या ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत आणि ते देखील आता अक्षरशः पडझडीच्या अवस्थेमध्ये या ठिकाणी दिसत आहेत आणि आपण या ठिकाणी या महिलांनी अजूनही आपल्या समस्या या ठिकाणी सांगितलेल्या आहेत की या प्रदेशपुरा या भागामध्ये कचऱ्यासाठी येणारी जी रोज नगरपालिकेची जी गाडी येत असते कचरा जमा करण्यासाठी ती देखील येत नाही त्या आणि ती न आल्या कारणाने या ठिकाणी या महिलांना उघड्यावर कचरा टाकावा लागतो आणि यामुळे या प्रदेशपुरा भागामध्ये संपूर्ण घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जे शौचालयाची देखील समस्या या ठिकाणी सांगत आहेत की फक्त 4 शौचालय या ठिकाणी आहेत या ठिकाणी महिलांना उघड्यावर शौचालयाला बसावे लागत आहेत. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.